नमस्कार, मी बाळा भवन भास्कर, राहणार हापूसबाग, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, महाराष्ट्र। मी साधारण 20-25 गुंठ्यामध्ये आंब्यांची लागवड केलेली आहे। गावठी कोया, शेणखत, लेंडीखत वगैरे टाकून, पालापाचोळा टाकून त्या लावल्या। त्या कमीत कमी वर्ष 1.5 वर्षाच्या झाल्यानंतर दुसरीकडून मी 3-4 प्रकारची कलमांच्या काड्या आणल्या आणि स्वतः कलमं बांधली। एका झाडावरती 3 प्रकारची कलमं बांधली, राजापुरी, हापूस आणि केशर। ती कलमं बांधल्यामुळं फळांची जी साईज आहे ती एकदम अतिउत्तम झाली। आणि बाकीच्या झाडांना मी काही काही सिंगल सिंगल कलमं बांधली। गावठी कोया लावल्यामुळं त्यांचं जे सोटमूळ आहे आणि बाजीच्या मुळ्या त्या अशा पांगल्या जातात आणि सोटमूळ सरळ खाली जातं, त्यामुळं झाडाला भरपूर आधार मिळतो। आणि कलमं पिशवीमध्ये असल्यामुळं त्यांच्यामुळे अशा गुठळल्या जातात आणि त्यांना सोटमूळ नसतंच, बहुतेक असतं पण ते कार्य करू शकत नाही आणि ते वाऱ्या पाण्यामध्ये किंवा वादळामध्ये अजिबात तग धरू शकत नाही। म्हणूनसाठी मी हा प्रयत्न केला की कोया लावायच्या आणि जागेवर कलमं बांधायची। तुम्ही जो बेस लावला ते 2 वर्षांनी झाड वरती आलं, मग त्याला कुठं कलम केलं, एक्झॅक्ट कुठं कलम? कलमाची काडी आणि रोपाची काडी एक साईज पाहिजे। एक साईज असली म्हणजे आपण ज्यावेळी कलमाची म्हणजे ती जी हुंडी लावलेली, हुंडी छाट मारल्यानंतर ती काडी आणि ही काडी सेम आकाराची पाहिजे। मध्ये तिला असा खाच मारल्यानंतर ती वरची जी आपण कलम बांधणारी काडी आणलेली आहे ती काडी बरोबर त्याच्यामध्ये चाळून फेस टू फेस बसली पाहिजे। ती जराही अलीकडं पलीकडं जाता कामा नये किंवा तिच्यातून हवा पास होता कामा नये। आणि मग प्लास्टिकच्या टेपनी, विदाऊट गमच्या टेपनी ही अशी गुंडाळून घ्यायची फिट की ती हवा पास नाही झाली पाहिजे आणि पाणी आतमध्ये घुसलं नाही पाहिजे। अशा पद्धतीनं मी ती कलमं बांधली, ती सक्सेस झाली। आंतरमशागत कशी करतात याच्यामध्ये? आंतरमशागत मी अशी करतो, कोळप आणि जर वाटलं मला का बा हे कोळप्याने पण निघत नाही तर आंतरमशागत करताना थोडेसे 1-2 मजूर घेतो, पण होता येईल तोपर्यंत स्वतःच करायचा प्रयत्न करतो। बैल किंवा ट्रॅक्टर वापरत नाही? बैल किंवा ट्रॅक्टर कोणतंही यांत्रिक वापरत नाही, स्वतः सगळं पद्धतशीर करणार। दोरी लावून सगळी झाडं लावलेली आहेत। शेतात मशागत करताना मी कुठेही गाजर गवत किंवा इतर काही गवत अजिबात त्याला उगवूनच देत नाही, त्याच्यात तणनाशकसुद्धा मारीत नाही हातानेच। आता याच्यामध्ये मी माझ्या आंतरपीक म्हणून गवार लावलेली आहे, तीसुद्धा एकदम शिस्तबद्ध आहे, एकदम दोरीत आणि तिला ठिबक केलेली आहे। कलम केल्यानंतर किती दिवसात मोहर येतो? कलम केल्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे जसं सीजनला मोहर निघतो त्याप्रमाणे मोहर त्याला लगेच निघतो, पण तो धरायचा नसतो कारण की ते झाड कमकुवत असतं। ते कमीत कमी 3 वर्ष तो मोहर खुडीत चालायचं, त्याच्यानंतर झाड थोडं मजबूत झालं त्याला झेपल असा मोहर ठेवायचा किंवा फळं लागतील ती थोडीफार कमी करायची, नाही तर फांद्या मोडतात त्याच्या वजनाने। आता फळ तुम्ही बघितलंच असेल का केवढाले फळ आहेत, त्यामुळं त्याचं वजन त्या झाडाला झेपण एवढीच फळं त्याच्यावर ठेवायची। मोहर यायच्या अगोदर हिंग, सगळ्यात आयुर्वेदिक औषध म्हणजे हिंगाचं पाणी करायचं आणि STP पंपाने ते झाडं धुवून काढायची चांगली। अशी प्रक्रिया कमीत कमी 2 वेळा तरी करावी, त्यामुळं रोगराई थोडी कमी होईल। मोहर लागायच्या अगोदर हा मात्र मोहर लागल्यानंतर मग ते कोणती औषधं फवारायची दुकानदाराला विचारलं तरी तो सांगतो आणि मग तो त्याप्रमाणे आपण ती फवारणी करून टाकायची। 2-3 फवारण्या असतात। फळ लागल्यानंतर जर ती एक माशी ती डंक मारती, तिच्यासाठी आम्ही ते ट्रॅप लावले। ट्रॅप लावल्यामुळं त्या माश्या सगळ्या त्याच्यामध्ये त्या आकर्षण होऊन मरून पडतात, त्यामुळं फळ खराब नाही होत। झाडांच्या पुंध्यांना बोर्डोफ्रेश आणि फवारणी त्याची करावं लागती, म्हणजे मग ते झाडाला त्रास नाही करी आणि झाला तर त्याच्यातून पाणी निघून जाईन याची व्यवस्था ठेवायची। पाणी व्यवस्थापन कसं असतं? पाणी व्यवस्थापन ठिबक आहे,
ठिबक वर किती वेळ चालवता ठिबक? ठिबक मी सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास असं चालवतो. त्यांना ठिबकचं तर पाणी आहेच आहे, पण हातभाऱ्यावर पण त्यांना पाणी द्यावं लागतं, कारण की आजूबाजूच्या त्यांच्या झाडाच्या मुळ्या लांब गेलेले असतात. त्या बाऱ्यावरती पाणी दिल्यामुळं ते पाणी बरोबर दोन्ही बाजूनी आणि परत झाडाच्या ओळीत पण बरोबर जातं, आणि मग त्याच्यामुळं त्याला पाण्याची कमतरता भासत नाही आणि झाडं कधी उबळत नाही. आणि दरवर्षी आंबे उतरून झाल्यानंतर फळं काढल्यानंतर त्याची जी मर आहे, वाळलेल्या फांद्या वगैरे त्या सगळ्या काढल्याच पाहिजेत, नाही तर त्याची त्या नुकसान करतात. त्याच्यातून किडीचा प्रादुर्भाव तयार होतो आणि मग झाडं उबळतं म्हणजे वाळतं. आंब्यावर याच्यावर साधारण कुठले कुठले रोग येतात? लाल मुंग्या आणि खोडकिळा आणि शेंड्यातून ती आळी पोखरून आतमध्ये घुसून भिरूड लागलं जातं, परत बांडगुळ त्याच्यावरती तयार होतं. त्याच्यावरती मग तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती फवारणी काय करायची ते आम्ही त्यांना विचारूनच करतो. बरं, आंबा पिकलाय उतरवायचा आहे हे कसं कळतं तुम्हाला? त्याच्या रंगावरून आणि देठ जो आहे ना तो असा देठापाशी साधारण असा खड्डा पडला जातो आणि मग तो पाडायला लागल्यावर तो पडतोच खाली. पण त्याच्या अगोदर आपल्याला कळलं पाहिजे का बा एखाद्या दोन आंबे हाताला जोगले. आता हे तर सगळी फळं हाताला येणार सारखीच आहेत माझी, मग ते खड्डा आलेला सुद्धा याच्या माहिती पडतो, इथं खड्डा येतो देठापाशी. आणि आंबे उतरवताना देठ कमीत कमी 1/2 इंच तरी वर राहिला पाहिजे, त्याचा चीक वाया जाता कामा नाही. चीक गेला का त्याची गुडी खराब होती. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे का जर आंब्याची बाग तयार करायची असेल तर गावठी कोया जमिनीमध्ये योग्य अंतरावरती आपल्याला पाहिजे त्या अंतरावरती लावायच्या, आणि त्या कमीत कमी वर्षाची झाल्यानंतर ज्याला कलम बांधता येतात त्याच्याकडून त्या जाग्यावर कलम बांधून घ्या. ती झाडं कधीच उमदळून पडणार नाहीत एवढी माझी कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांना.